आज आपणाशी संवाद साधत असतानाच माझ्या समवेत या भागातील शिवसेनेचे वरिष्ठ नेते सन्माननीय दत्ता गायकवाड साहेब आहेत, आमचे सन्माननीय विजय करंजकर आहेत, सुधाकरजी बडगुजर आहेत, विलास शिंदे आहेत, डी जी सूर्यवंशी आहेत, बाकी सर्वच पदाधिकारीसुद्धा शिवसेनेचे पुरुष महिला पदाधिकारीसुद्धा आहेत. खास करून शिवगर्जन अभियान शिवसेनेचं सुरू झालेलं आहे. मागच्या 5 मार्चला खेडमधली खेड रत्नागिरी इथे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची एक शिवगर्जना अभियानाची सुरुवात झाली. 26 मार्चला आता मालेगाव इथे शिवगर्जना अभियानची दुसरी सभा होईल आणि त्या सभेमध्ये मालेगावतील एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व माननीय ऐद्वैत हिरे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सभा ह्यासुद्धा पुढच्या 1 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतील. त्यामध्ये महाविकास आघाडीची पहिली सभा ही 2 एप्रिलला छत्रपती संभाजी नगर ह्या ठिकाणी होईल. पण आज खास करून आपल्याशी संवाद साधत असताना मला मागच्या आठवड्यापासून नाशिक रिजनसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस होतोय आणि अवकाळी पावसामध्ये हातातोंडाशी आलेलं जे पीक आहे हे नष्ट होतंय. द्राक्ष बागायती नष्ट झाल्या, संत्रा बागायती नष्ट झाल्या, कलिंगड पूर्णपणे कलिंगडच्या बागायती उद्ध्वस्त झाल्या, गहू हरभरा कांदे ह्या संपूर्ण शेतकऱ्यांची जी आमदनी होती वर्षभराची ती पूर्णपणे अवकाळी पावसामध्ये पार संपूर्ण त्याचं नुकसान झालं. आज ह्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे कालपर्यंत निफाड तालुक्यातमध्ये जवळजवळ 10 ते 12 गावांमधलं अवकाळी पावसाने पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. कळवण तालुक्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस पडला, गारांचा पाऊस पडला. निफाड, कळवण, देवळा, चांदवड, बागलान, मराठवाड्यामध्ये धाराशिव, विदर्भामध्ये सुद्धा गोंदिया, भंडारा इथे नगर जिल्हा पूर्णपणे ह्या नगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रात्री मुंबईमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झाला. कोकणामध्ये आंबा आता येतो आहे त्यावर अवकाळी पाऊस पडल्यामुळे ते पीक नष्ट झालं आणि त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी अवकाळी पावसामध्ये उद्ध्वस्त होत असताना 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री मिंदे गटाचे सिन्नरला आले होते आणि अगदी बड्या थाटामाटात त्यांनी तिथे भाषण केलं होतं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं एक त्यांनी खूप मोठा आश्वासन देण्याचा प्रयत्न केला होता आणि भाषणामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं होतं की अवकाळी पावसाने तुम्ही घाबरून जाऊ नका शेतकऱ्यांनो, अवकाळी पावसाने जे जे तुमचं नुकसान होईल ते 100% नुकसान भरपाई ही महाराष्ट्र सरकार तुम्हाला भरून दिल्याशिवाय राहणार नाही हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 18 तारखेला सिन्नरच्या सभेमध्ये सांगितलं होतं. काल खेडमध्ये जी सभा घेतली, उत्तर सभा नाव दिलं तिला, म्हणजे आमच्या मराठी भाषेमध्ये आपलं म्हण आहे की मोर नाचतं म्हणून तुडतुडं नाचतं, तशा पद्धतीचा प्रयत्न केला. ठाण्यातून गाड्या घेतल्या, मीरा भाईंदरमधून गाड्या घेतल्या, नाशिकमधून शहापूरमधून गाड्या गेल्या, तिकडे महाड दापोली इथून संपूर्ण गाड्या बोलवल्या होत्या, तिथून सर्व लोकांना जमा करून आणलं आणि इकडून तिकडून जमा केलेली ती मोट बांधली ती खेडमध्ये आणि
उद्धवजींना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की तुम्हाला सगळीकडे जाऊन शासकीय विमानाने जायचं, सभा करायच्या, भाषणं करायची, एक एक दीड दीड तास एवढं मोठं भाषण करत असताना समोरचं जो जनसमुदाय उठून गेला तरी चालतं, पण भाषण आपलं संपवायचं नाही, हे त्यांची खासियत आहे। त्यामुळे तुम्हाला भाषणं करायला, सभा घ्यायला तुम्हाला वेळ आहे, परंतु अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या पिकाची पाहणी करायची, त्यांच्या शेतीची पाहणी करायची, याच्यासाठी मात्र तुम्हाला वेळ मिळू शकत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आज दुर्दैवाने सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्यामुळे तुम्ही जरी सिन्नरच्या सभेमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं अवकाळी पावसामध्ये किती जे नुकसान होईल ते पूर्णपणे नुकसान भरपाई द्यायला महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे, आजच्या घडीला अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचं, बागायतीचं पंचनामेसुद्धा होऊ शकले नाहीत, आणि त्यामुळे त्यांना भरपाई तर कधी देणार आहेत? म्हणजे बैल गेला आणि झोपा गेला तसं आहे। म्हणजे भाषणं करायला, उत्तरसभेची तयारी करायला तुम्हाला वेळ मिळतो, परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची पाहणी करायला, चौकशी करायला, त्यांना आधार द्यायला या मुख्यमंत्र्यांना किंवा या मुख्यमंत्र्यांच्या कोणत्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही, हे दुर्दैव आहे। मागच्याच आठवड्यामध्ये नाशिकच्या शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईला येत होता, लाल वादळ, त्या शेतकरी उन्हामध्ये चालत होते, कोणाच्या पायात चपलं होती, कोणाच्या नव्हती, लहान मुलं होती कमरेवर घेतलेली, आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिथे शक्य होईल तिथे त्यांना पाणी चहा देण्याचा एक माणुसकीचा धर्म तो आम्ही दिला। परंतु एक 5 दिवस चालल्यानंतर जो ताण आला आणि त्यामुळे त्या बिजारा जाधव नावाच्या ज्या कर्ता कर्विता माणूस होता त्या कुटुंबाचा, त्यांचं जे निधन झालं, त्या जाधव कुटुंबियांचा आक्रोश ऐकायला ह्या मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही, त्यांना काही मदत करायला ह्यांना सद्बुद्धी सुचली नाही आहे। म्हणजे आपल्या पक्षामध्ये इतर पक्षातल्या लोकांना खेचून घ्यायला खोक्यांचा वापरही करू शकतात, परंतु बिचारा बळी गेलेला तो क्या जाधव, त्याच्या मुलीचा जो आक्रोश आणि हंबरडाचं फोडून ते विवळत होते, त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहून त्या जाधव नावाच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य करण्याची गरज होती महाराष्ट्र सरकारकडून, ती करता यांना आली नाही। परंतु उत्तरसभेला मात्र 1000 रुपये घ्या, एक बिर्याणीचं पाकिट घ्या, परंतु कोकणाच्या पिकनिकला चला असं सांगण्यासाठी, पैसे खर्च करण्यासाठी यांच्याकडे पैसे होते। आज दुर्दैव आहे की ह्या अवकाळी पावसाने उद्ध्वस्त जाणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी घोषणा करणारे मुख्यमंत्री आहेत, परंतु आधार देणारे मात्र कोण नाही आहेत। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून ह्या शासनाला सांगू इच्छितो की आज कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे त्यांचे पंचनामे होत नाही आहेत, त्यामुळे शासनाने त्वरित जिल्हाधिकाऱ्याने आदेश द्यावेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या संपूर्ण शेतकऱ्यांचा सरसकट अहवाल ताबडतोब पाठवावा, अगदी बांधक त्यांच्या शेतीनिहाय गुंठ्यानिहाय पंचनामा करण्याची आता गरज नाही आहे, आणि त्यामुळे तशा पद्धतीचा अहवाल पाठवा आणि शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने 24 तासाच्या आत मुख्यमंत्र्यांनी सिन्नरच्या सभेमध्ये दिलेल्या शब्दाप्रमाणे त्याचं पालन करून शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना त्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईचं ताबडतोब तरतूद करावी, ही मागणी मी आपल्या माध्यमातून करतोय। आज द्राक्ष बागायतदारांचं सुद्धा तसंच आहे, द्राक्ष बागायतदारांना सुद्धा एकरी नाही म्हटलं तर 2 लाखाच्या आसपास खर्च जवळजवळ येतो, आणि एवढा मोठा खर्च करून शेतकऱ्या बागायतदारांनी एवढी मोठी जी इन्व्हेस्टमेंट केली होती परदेशामध्ये, त्यांची काही जणांच्या द्राक्ष पाठवण्याच्या उद्देशाने त्यांनी खूप मोठा खर्च केला होता, आज या अवकाळी पावसामुळे संपूर्ण द्राक्ष बागायतदार उद्ध्वस्त झालेले आहेत। जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या ह्या भागातून द्राक्ष जातात, परंतु यावर्षी मात्र ह्या द्राक्ष बागायतदारांच्या समोर एक खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे।
केंद्र सरकार ने द्राक्ष बागायतदारांना अर्थसहाय्य करण्यासाठी यापूर्वी जिल्हा बँका ह्या अत्यंत शेतकऱ्यांच्या किंवा बागायतदारांच्या अत्यंत जवळच्या असतात. जिल्हा बँका सहज त्यांना एक्सेस असतो तिथे. परंतु केंद्र सरकारला वाटलं की जिल्हा बँका बरोबर काम करत नाही आहेत असं त्यांना स्वप्न पडलं आणि म्हणून त्यांनी राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करायचं ठरवलं. परंतु राष्ट्रीय बँकेमध्ये गेल्यानंतर शेतकरी असतील किंवा गरजवंत असतील त्यांना दरवाजाच्या बाहेर कसं ताटकळत ठेवलं जातं हे महाराष्ट्रासहित अख्ख्या देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. दुर्दैवाने मोदी सरकारनं ते कळू शकलं नाही आणि म्हणून आज पैसा असूनसुद्धा किंवा केंद्र राज्य सरकारच्या धोरण असलं तरीसुद्धा की या राष्ट्रीयकृत बँकांचं अनास्थेपोटी द्राक्ष बागायतदार आणि इतर फळबागायतदार यांना मदत मिळू शकत नाही आहे. म्हणून माझी आपणामार्फत विनंती आहे की केंद्र सरकारने त्वरित राष्ट्रीय बँकांना निर्देश द्यावेत आणि राष्ट्रीय बँकांनी आता या शेतकरी आणि बागायतदारांना आर्थिक सहाय्य देत असताना पूर्वीच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याच्या भानगडीत न पडता आत्ताच्या परिस्थितीवर त्यांना मात करायचं असेल आणि आत्ताच्या कठीण परिस्थितीतून त्यांना पुढे चालायचं असेल तर ठोक मदत शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आज आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांची ही व्यथा मी मांडलेली आहे आणि नक्कीच त्याची दखल राज्य सरकार केंद्र सरकार घेईल अशी खात्री नाही आहे परंतु घ्यावी अशी इच्छा आहे. मालेगावला आज आहे नाही, मालेगावला 26 मार्चला जे त्याच्या तयारीसाठी आणि जाता जाता आता मी निफाडला जाणार आहोत, येवल्याला जाणार आहोत, जिथे द्राक्ष बागायतदार आहेत इतर आहेत त्या शेतीची पाहणी करत करत आम्ही जाणार तिथे. नाही मला हा उद्देश एकच आहे माझा सांगण्याचा, मुख्यमंत्र्यांच्या 1 तास 5 मिनिटाच्या भाषणाबद्दल माझा आक्षेप नाही आहे. परंतु सिन्नरला आल्यानंतर शेतकऱ्यांना जर तुम्ही आश्वासन दिलं होतं अवकाळी पावसाने तुम्ही घाबरून जाऊ नका पूर्ण नुकसान भरपाई आम्ही तुम्हाला देऊ, आज त्या भाषणानंतर 4 दिवस झालेले आहेत अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी बागायतदारांच्या बागायतीचं शेतीचं पंचनामासुद्धा झालेला नाही आहे. एक नवीन पैसा तुम्हाला त्यांना मिळालेला नाही. तुमचा कोणताही मंत्री ह्या शेतीच्या बांधावर गेलेला नाही आहे त्यामुळे तिकडे जायला तुम्हाला वेळ मिळत नाही आहे. इथे सभेला मात्र जायला वेळ मिळतो. असं झालंय ना रत्नागिरीमध्ये झालंय, तसं रत्नागिरीमध्ये झालंय, चिपळूणला झालेलं आहे. सरकारकडून अपेक्षा आहे, मुख्यमंत्र्यांनी सिन्नरला जो शब्द दिला होता त्याप्रमाणे 24 तासाच्या आत शेतकरी आणि बागायतदार यांना त्यांच्या नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आता बघा यापूर्वी सुद्धा म्हणजे उद्धवजी ठाकरेंचं सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला तोक्ते वादळ आलं, निसर्ग वादळ आलं, निसर्ग चक्रीवादळ आलं, इतर अवकाळी पाऊस आला, त्यावेळेला NDRF आणि SDRFच्या नॉर्म्सच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने म्हणजे उद्धवजी ठाकरेंच्या सरकारने शेतकऱ्यांना बागायतदारांना मदत दिली होती जी मागच्या अनेक वर्षामध्ये कधी कोणाला मिळाली नव्हती. त्यामुळे त्याच पद्धतीने आता बाजारभावावर आधारित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे. थातुरमाथूर त्यांच्या तोंडाला पानं फुसून तर फुसण्याची चेष्टा शेतकऱ्यांची करू नये. माननीय चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत
आणि त्यामुळे साहजिकच आहे त्यांचा दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर खूप संबंध चांगले आहेत. त्यामुळे हे जे वाक्य आहे किंवा हे जे विचार आहेत हे केवळ बावनकुळेंचे नाही आहेत, तर त्यांनी सुतोवाच केलेला आहे केंद्र सरकार केंद्रीय नेतृत्वाचा. त्यामुळे ते बोलले ते खरं आहे असं मानायला हरकतच नाही, 100% खरं आहे. यांना यांची जागा दाखवून दिली जाईल हे भारतीय जनता पक्षाने आताच दाखवून दिलेलं आहे बोलण्यातून. निलेश राणेला आम्ही कधी खिसगंती नाही, निलेश राणेला आम्ही बिलकुल खिसगंतीत पकडत नाही आहे. उलट माझं आव्हान आहे त्याला, इजा बिजा तिजा तिसऱ्या वेळेला आपटायचं असेल ते सुद्धा 2-3 लाखांनी तर त्याने उभं राहावं. म्हणजे पराभवाला आमच्या शुभेच्छा आहेत. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांना सध्या उद्धवजी ठाकरेंच्या द्वेषाची कावीळ झालेली आहे त्यामुळे त्यांना दिसतं. पण हा जो जनसागर असतो, माननीय आदित्य ठाकरे दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या विचारायकाला जनसागर येतो. उद्धवजी ठाकरेंच्या आता मालेगावची सभा तर किमान 1 लाखाची सभा होणार आहे हे त्यांना दिसत नाही, कारण त्यांना उद्धवजी ठाकरेंच्या नावाची कावीळ झालेली आहे. त्यांचा द्वेष हाच भरलेला आहे आणि फक्त ते पोपटपंची आहेत, स्वतःचं स्क्रिप्ट नाही ते. कालसुद्धा तुम्ही बघत होता भाषण करत असताना वाचूनच भाषण होतं, त्यामुळे वाचून भाषण करत असताना उपस्थित किती निघून गेले जनसमुदाय तिकडे त्यांचा लक्षच नव्हता. धन्यवाद. तरी तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊन तुम्ही तुमचा पक्ष चालवण्याचा प्रयत्न करता, याचा अर्थ या मिंदे लोकांचं किंवा गद्दार लोकांची बेईमानी किती सीमेपर्यंत गेलेली आहे ती लक्षात घ्या. म्हणजे काल परवापर्यंत किंवा आजपर्यंत उद्धवजी ठाकरेंचा द्वेष, शिवसेनेचा द्वेष, धनुष्यबाण पळवायचं बाळासाहेब, आणि त्यानंतर कालच्या सभेमध्ये त्यांनी बाळासाहेबांची सुद्धा हेटाळणी करायला सुरुवात केली असं आपण सांगताय, याचाच अर्थ असा आहे की ह्या गद्दारांचं जे रूप आहे हे दिसून आलेलं आहे. नाही, बाळासाहेबांचा उल्लेख काय करायला पाहिजे हे आम्हाला हे बेमान लोकांनी शिकवायची गरज नाही आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयामध्ये रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये भिनलेलं आहे आणि ती निष्ठा आणि श्रद्धा बाळासाहेबांची हे आम्हाला आहे, अशा बेमान लोकांकडून आम्हाला शिकण्याची गरज नाही. हो नाही, माणूस आहेत, परंतु सध्या पश्चिम महाराष्ट्राचं उत्तर महाराष्ट्राचं नेतृत्व किंवा जबाबदारी ही शिवसेना नेते माननीय संजय राऊत साहेबांकडे आहे. मागच्याच आठवड्यात ते येऊन सुद्धा गेलेले आहेत आणि नाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकला जिल्हा संपर्कप्रमुख येत्या काही दिवसामध्ये दिला जाणार आहे. मी अजून पूर्ण माहिती घेऊनच बोलेन त्या संदर्भात, मला अजून माझ्या वाचनात आलेलं नाही अजून ते म्हणजे पूर्ण तपशील. नाही, मी पूर्ण माहिती घेऊनच बोलेन त्याच्यावर. चला येऊ, धन्यवाद. हां, पोलिसांनी चांगली कारवाई केलेली आहे. म्हणजे जो जो गुन्हेगार असेल त्या प्रत्येक गुन्हेगाराला पकडलंच पाहिजे, कायद्याचा धाक तर बसलाच पाहिजे, यामध्ये कोणताही संदेह नाही. फक्त एकच वाटतं की ज्या जयसिंघानीच्या मुलीच्या बाबत आता तक्रार केली जाते त्यांची आणि इतर कोणाकोणाचे किती वर्षापासून संबंध आहेत याचा सुद्धा सखोल तपशील बाहेर येण्याची आवश्यकता आहे. अनिशा जयसिंघानीचे तक्रार ज्यांनी केलेली आहे असं म्हटलं जातं की मागच्या 5 वर्षापासून त्यांचे चांगले घरोब्याचे संबंध होते असं म्हटलं जातं, मला काय तेवढी माहिती नाही आहे.
पण असं म्हटलं जातं. या संदर्भात सुद्धा चौकशी होण्याची गरज आहे. फडणवीसच बोलले नाही. हा, फडणवीसांनी सांगितलं सभागृहात का त्यांच्या मुलीचे आणि आमच्या घरचे संबंध चांगले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलं होतं की अमृताताई आणि त्या संबंधित महिला यांचे चांगले संबंध होते असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले. आता हा जयसिंगांनी एकदा मातोश्रीवर आलाय, उद्धवजींना भेटला, त्याचे फोटो आता काही जण भाजपवाले दाखवत आहेत, पण त्यांना कोणी आणलं हे आमच्या सुषमाताईंनी उत्तर दिलेलं आहे. आणणारेच आता मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेले आहेत. धन्यवाद. हां, नाही, ती जबाबदारी पोलिसांचीच आहे. आमच्या जवळजवळ 6 शिवसैनिकांना त्यांनी केवळ तो व्हिडिओ फॉरवर्ड केला म्हणून पोलिसांनी अटक केलेली आहे 6 शिवसैनिकांना. त्याबद्दल मी नाही बोलू शकत आहे, पण तो पोलिसांची जबाबदारी आहे ती, त्या संदर्भातलं सत्य बाहेर काढणं. धन्यवाद. ईडीच्या कारवाया चालू करायचं आणि आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं भाजपच्या, हे आता भाजपचा एक प्रकार तो बिझनेस झालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.